नमस्कार आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी इथे तुम्हाला अगदी खमंग खुसखुशी तशा गोड कडकण्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत चला तर मग पाहूया त्यासाठी ते मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे गूळ मी एकदम बारीक असा चिरून घेतलेला आहे त्यानंतर याच्यात आपण अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि गूळ आणि पाणी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये गूळ हा पूर्ण विरगळून घ्यायचा आहे तोपर्यंत आपण हे हलवत राहायचं आहे तुम्ही गूळ एकदम बारीक असा खिसून पण घेऊ शकता तरी पण तो पाण्यात टाकून मिक्स करून घ्यायचा आहे आता गुळ आपला पाण्यामध्ये मिक्स झाल्यानंतर हे आपण गाळून घेणार आहोत गाळणी घेऊन आपण हे गाळून घेऊया थोडीशी गुळाची की असे खडे राहतातच त्यामुळे आपण हे गाळून घेतलेलं आहे याला आपण परत थोडंसं पाणी टाकून ते व्यवस्थित विरगळून गाळून घेऊ शकतो आता गाळलेलं परत मी हे पाणी बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे एक चमचा बेसन पीठ टाकून घेऊया बेसन पीठ टाकल्यामुळे कडकणी ह्या खुसखुशीत अशा होत्या यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया अगदी चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यामुळे टेस्ट ही खूप छान लागते चिमूटभर हळद टाकून घेऊया हळद टाकल्यामुळे कडकण्याला कलर हा खूप छान येतो आणि दोन चमचे गरम केलेलं तेल टाकून घ्यायचं आहे तेल टाकल्यामुळे कडकणे ह्या ठिसूळ होतात आता हे सगळं आपण एकत्र मिक्स करून घेऊया गुळाच्या पाण्यामध्ये पीठ मिक्स करून आपल्याला ते मळून घ्यायचं आहे जर पाणी कमी पडत असेल तर आपण यामध्ये दुसरं पाणी टाकून घेऊ शकतो जसं गरज पडेल तसं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जर तुम्हाला जास्त गोड कडकणे आवडत असतील तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड हे कमी जास्त करू शकता आता हे पीठ आपण मळून घेतलेलं आहे पीठ मळताना ते पातळ मळायचं नाही थोडंसं घट्टच असावं म्हणजे आपल्या कडकण्या ह्या छान पातळ अशा लाटल्या जातात मळलेल्या पिठामधला एक गोळा घ्यायचा आहे आणि तो हाताने गोल करून चपटा करून घेतलेला आहे अशा पद्धतीने मी इथे थोडेसे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि एक पोळीपाट घेतलेला आहे त्यावर एक गोळा ठेवून तो आपल्याला लाटून घ्यायचा आहे जर चिटकत असेल तर थोडंसं कोरडंपीठ लावून घ्यायचं आहे जास्त कोरडंपीठ आपल्याला लावायचं नाही अगदी थोडंसंच लावून घेऊन आपल्याला एकदम पातळ अशी कडकणी लाटून घ्यायची आहे जेवढी पातळ शक्य आहे तेवढी पातळ आपण ही कडकणी लाटून घ्यायची आहे म्हणजे कडकणी आपली ही एकदम ठिसूळ अशी होते तुम्ही पाहू शकता मी इथे कितपत पातळ अशी कडकणी लाटून घेतलेली आहे अशाच पद्धतीने आपण बाकीच्या कडकण्या लाटून घेऊया किंवा आपण एक कडकणी लाटून घ्यायची आहे कोरडे पीठ लावलेलं ला आहे आणि लाटून घेतलेली आहे आकार कसाही आला तरी चालेल ही कडकणी आपण झाकणाच्या साह्याने गोल करून घेणार आहोत त्यामुळे कडकणीचा आकार हा थोडासा इकडं तिकडं झाला तरीही चालतो किंवा तुम्ही एक मोठी पोळी बनवून घेऊ शकता आणि त्याच्या वाटीच्या साहाय्याने छोट्या छोट्या कडकण्या बनवून घेऊ शकता इथे आपली कडकणी लाटून झालेली आहे त्यानंतर मी इथे एक डब्याचं झाकण घेतलेलं आहे आणि ते ठेवून कडकणी आपल्याला एकदम गोल अशी कट करून घ्यायची आहे बाजूच्या साईडचं आपण हे काढून घेऊया म्हणजे अगदी गोल अशी कडकणी ही आपली तयार होईल मी ते दोन्ही पद्धतीने कडकण्या बनवून घेतलेल्या आहेत आता या कडकण्या आपण तळून घेणार आहोत त्यासाठी ते मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला कडकण्या या टाकून घ्यायच्या आहेत आणि मिडियम गॅसवर आपल्याला या कडकण्या तळून घ्यायच्या आहेत अगदी झटपट अशा तळल्या जातात आलटून पालटून आपण ह्या दोनही साईडने कडकण्या तळून घ्यायच्या आहेत जर कडकण्या कर फुगत असेल तर थोडंसं दाबून घ्यायचं आहे म्हणजे त्यातली हवा बाहेर पडेल आणि कडकण्या या फुगणार नाहीत पातळ आटल्या तर कडकण्या या बिलकुल फुगत नाहीत आता आपण अशाच पद्धतीने दुसरी पण कडकणी टाकून घेऊया आणि ती पण कडकणी तळून घेऊया या कडकण्या ह्या खूप छान होतात अशाच पद्धतीने मी ते बाकीच्या कडकण्या तळून घेतलेल्या आहेत कलर पण खूप छान येतो तुम्ही पाहू शकता एकदम पातळ आणि थोड्यासुद्धा कडकण्या आपल्या फुगल्या नाहीत यातली एक मी तुम्हाला तोडून पण दाखवते अगदी ठिसूळ आणि खुसखुशीत आपली ही कडकणी तयार झालेली आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास प्लीज चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद